बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच पुणे जिल्ह्यातील निगडीतूनही असाच प्रकार समोर आलाय. 6 वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या खेळाच्या शिक्षकाने या गुन्ह्यात बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील 13 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या शिक्षकाला निगडी पोलिसांनी गजाआड केलंय. तर एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे. निवृत्ती देवराम काळभोर या शिक्षकासह कीर्ती शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, सोफिया एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभीम जाधव, अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर लक्ष्मण नामदेव हेंद्रे हा पसार आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत जे कीर्ती विद्यालय आहे त्या कीर्ती विद्यालयाच्या एका 12 वर्षाच्या मुलीला त्या स्कूलचे पीटी टीचर हे बॅड टच करत होते आणि त्या मुलीला त्रास देत होते. म्हणून त्या मुलीने तिचे क्लास टीचर व वडिलांना सदर बाब सांगितली. ते पोलीस स्टेशनला आले आणि झालेला प्रकार त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या पीटी टीचर विरुद्ध गुन्हा दाखल केला. तात्काळ पीटी टीचरला अटक करण्यात आलेली आहे. हे जे पीटी टीचर आहेत यांच्यावरती 2018 या अगोदर गुन्हा दाखल झालेला होता अशाच प्रकारचा, लहान मुलांना त्रास द्यायचा. तर त्या गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षाही झालेली आहे. असं असताना ते अपिलात गेलेले आहेत. त्या दरम्यानच्या काळात बॉडी कमिटीने आणि प्रिन्सिपलने पुन्हा त्यांना इथं कामावर घेतले आणि गुन्ह्याला प्रोत्साहन दिले. म्हणून त्यांनाही या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आले. हा जो गुन्हा आहे हा बाल अत्याचाराचा गुन्हा असला आहे पोस्कोचा. त्या पोस्कोच्या कायद्याच्या अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत आपण कारवाई करतोय. एकूण या गुन्ह्यामध्ये 8 आरोपी आहेत. निगडीत ली सोफिया एज्युकेशन सोसायटीचे कीर्ती विद्यालय आहे. या शाळेत पीडित मुलगी 7वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. काळभोर हा पीडित मुलीस वारंवार लैंगिक त्रास देत असे. पीडित मुलीच्या वर्गातील विद्यार्थिनींना पीटीच्या क्लाससाठी ग्राउंडवर घेऊन जात व येत असताना पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत असे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला लय मारीन अशी धमकी देत असे. 21 ऑगस्ट रोजी पीडित मुलगी ही वॉशरूमवरून बाहेर येत असताना काळभोर याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात 2018 शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये काळभोर हा न्यायालयातून जामिनावर बाहेर आला होता. तरीसुद्धा त्याला शाळा व्यवस्थापनाने पुन्हा शाळेत नोकरी दिली. काळभोर याच्यासारख्या विकृत वृत्तीचा व्यक्ती तुरुंगात होता हे माहीत असताना देखील शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा शाळेत नोकरीवर घेतले. हे एका पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रोत्साहन दिल्यासारखं आहे. म्हणून शिक्षक निवृत्ती काळभोर याच्यासह शाळेचे प्राचार्य अशोक जाधव तसेच ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह इतर आरोपींना निगडी पोलिसांनी गजाआड केलंय.